आणि रेन सुद्धा मेहनत घेत आहेत, ते छोटक कथ मुळे असल्यामुळे दिसले नाही, लवकर लेट दिसले, तर त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो. काश्मीर प्रीमियर लीगचा अर्थ म्हणजे चांगले चांगले नवीन नवीन फिल्डर उभारून आले पाहिजेत आपल्या संघासाठी खेळण्यासाठी. जे जे चांगले चांगले फलंदाज गोलंदाज येतील त्यांना आशीर्वाद कडून खेळण्याचा चान्स भेटेल, जेएच कडून सुद्धा भेटेल आणि जेएच जावेद नाईन कडून सुद्धा भेटेल. म्हणजे चांगलीच फलंदाजी, चांगलीच गोलंदाजी, चांगलीच फिल्डिंग करावा तुम्ही. आणि पहिल्याच डॉट बॉलच्या रोपामध्ये प्रदीप टेके काश्मीरचे फिरकी गोलंदाज यांचं नाव ठेवलेलं आहे. चांगलीच गोलंदाजी करतात, कधी कधी आवश्यकता असल्यावर बॅटिंग सुद्धा करतात. काकू खूपच मोठे फलंदाज आहेत सर्कलमध्ये, त्यांची बॅटिंग खूपच चांगली कामगिरी आहे. आज बघूया जे कोणीही संघ जिंकेल ते सेमी फायनलचा दावेदार ठरेल. पहिला बॉल डॉट बॉलच्या रूपामध्ये काकू टेके आणि तसं मारलेला फटकर आणि चांगली फिल्डिंग, तीन धावा वाचवलेत आपल्या संघासाठी. मारलेला जोरातचा फटकार आणि तशी शानदार फिल्डिंग केली. चिन्मय टेके हलका त्याने खेळून घालण्याचा प्रयत्न. चांगलीच गोलंदाजी डॉट बॉलच्या रूपामध्ये, चार बॉल तीन धावा बिनबाद. जेएस संघाकडून खेळताना प्रदीप टेके कधी चांगली गोलंदाजीच करतात, फलंदाजी सुद्धा करतात. आज परत चांगली गोलंदाजी टेके यांच्या मार्फत आणि वाईड बॉल अतिरिक्त धाव स्कोर मध्ये वाढ. थोडस कौतुक जास्त झालं तर लाईनले लगेच बिघडले टेके. परत डॉट रूपच्या रूपा पाच बॉल चार धावा. अजूनही एकही चौकार एकही षटकार बघायला नाही भेटला. वाईड बॉलच्या रूपामध्ये 1+1 अतिरिक्त धाव स्कोर मध्ये झपाट्याने वाढ. शेवटचा चेंडू आणि दोन वाईट टाकले शेवटच्या चेंडूसाठी प्रदीप टेके यांनी. बघूया आता खेळण्यासाठी काय.
आणि तसं मारलेला फटकार आणि मिस फिल्डिंग आणि चौकार. मी बोललेलो अगोदरच एक बॉलासाठी दोन वाईट एक प्लस आणि चौकार. एक बॉल किती महाग पडला, सात रनाच्या रूपामध्ये एक बॉल पडला तुम्हाला. मारलेला फटकार ही चांगलाच होता, तशी थोडीशी गच्च फिल्डिंग झाली. दहा दहा एका बॉलासाठी सात धावा खर्च केला प्रदीप टेके यांनी. खराब गोलंदाजी केली, फक्त शेवटच्या चेंडूसाठी सात धावा खर्च केल्या. पाच बॉल चांगले टाकले होते शेवटच्या चेंडूसाठी, सात धावा खर्च केला. खूप खूप खराब गोलंदाजी बोलावं लागेल. आणि मी सांगू इच्छितो तुमची मॅच लाईव्ह चालू, तुम्ही चांगलातून चांगला परफॉर्म द्यावा, कारण तुमच्या घरचे सुद्धा मॅच बघत असतील. आणि शेवटच्या चेंडूसाठी टेके यांनी सात धावा खर्च केला. खूप खराब गोलंदाजी, पाच बॉल तुम्ही चांगले टाकले आणि शेवटच्या चेंडूसाठी दोन व्हाईट एक एक्स्ट्रा परत चौकार. खूप खराब गोलंदाजी केली. दुसरे शेवट घेऊन आलेत आपल्या संघाकडून प्रसाद. वन ऑफ द सिरीजचा दावेदार कोण ठरेल आजच्या मॅच मधून? प्रसाद आज चांगलीच गोलंदाजा आणि लेकला खेळून काढण्याचा प्रयत्न आणि एक रनावर समाधान मानावं लागेल. स्कोर मध्ये वाढ, एक बॉल अकरा धावा. काकूची चांगलीच कामगिरी अजून बघायला नाही भेटली. नो बॉल, वन प्लस वन स्कोर मध्ये वाढ. तुम्ही पहिल्या ओव्हर मध्ये पाच बॉल टाकले होते, तीन धावा खर्च केला होता, परत वाईट करून एका बॉलासाठी सात धावा खर्च केला. पूर्ण टीमचा स्कोर एका बॉलामध्ये वाढला. राजू आणि टेके दोन्ही फिल्डर एकाच संघाकडून खेळतात, आज एकाच टीम मध्ये आलेत. बघूया सेमीफायनलचा दावेदार ठरतील का. नो बॉल, खूप खराब गोलंदाजी, वन प्लस वन स्कोर मध्ये झपाट्याने वाढ. पंधरा धावा दोन बाद. चांगलीच गोलंदाजी परत कमबॅक करत आपल्या संघासाठी. हीच गोलंदाजीची अपेक्षा तुमच्याकडून कर्णधाराला असते, तीच तुम्ही अपेक्षा पूर्ण करावी. प्रसाद टुकागो परत नो बॉल. थोडस कौतुक जर जास्त झालं तर बॉलर नोच बॉल टाकतात, तेच टेकेची ही परिस्थिती झाली होती. पाच बॉल चांगले टाकले होते शेवटच्या चेंडूसाठी, सात धावा खर्च केल्या आणि तोच प्रसाद परत टेकीची जागा भरून काढत आहे. दोन दोन बॉल. चिन्मय नाव खूप लवकर लेट ध्यानात आलं म्हणून सॉरी चिन्मय. वाईड बॉल, अतिरिक्त धाव, स्कोर मध्ये वाढ.
वाइड बॉल अतिरिक्त धाव स्कोर मध्ये झपाट्याने वाढ एकाच चेंडू साठी जी टेकेने कामगिरी केली तसेच प्रसाद सुद्धा म्हणतात तुम्ही केली तर मी पण तीच चांगली कामगिरी करणार एका चेंडू साठी सात धावा खर्च तुम्ही केला त्यांनीही केला चांगलीच बॅट बॉलच्या रूपामध्ये एक रनावर समाधान मानावं लागेल लेग बॅकच्या रूपामध्ये धाव काकू टू प्रसाद हलका पण घेऊन थांबण्याचा प्रयत्न आणि तशी चांगली फिल्डिंग आणि वाईड बॉलच्या रूपामध्ये वन प्लस वन तरी राजू यांनी चांगलेच तीन धावा वाचवले आपल्या संघासाठी पुढे मारण्याचा प्रयत्न तशीच आणि खराब फिल्डिंग एक बॉल जर चांगला पकडला तुम्ही दोन बॉल सोडले तर त्या फिल्डरला त्या जागेवर लवकरात लवकर चेंज केलंच पाहिजे तीच जागा एकच बॉल पकडला होता आणि दोन चौकार सलग पायाखालून सोडले त्यांची काही चुकी नाही बॉलर एक वाईट दोन वाईट तीन वाईट सलग टाकताना फोरवरचे फिल्डर लूजच होऊन जातील चार बॉल चार बॉलामध्ये सलग 16 धावा खर्च केला बॉलरने चार बॉल 26 धावा चार बॉलामध्ये प्रसाद यांनी 16 धावा खर्च केल्या म्हणजे सलग चार चौकार मारल्यासारखंच प्रसाद टू चिन्मय परत पूर्व मारण्याचा प्रयत्न तसंच वाईड बॉलच्या रूपामध्ये स्कोर मध्ये झपाट्याने वाढ शेवटचे दोन चेंडू टाकण्यासाठी आता तुम्ही किती खर्च करतात बघूया तसं मारलेला फटकार आहे आणि तशीच चांगली फिल्डिंग केबिन यांच्या मार्फत तेच काकू ज्यांची मी कौतुक करत होतो बघूया आपल्या संघासाठी शेवटचा चेंडू लहानाने मुलांनी पडदेऊन हात लवकर काढावा अठ्ठावीस धावा शेवट चेंडू काश्मीरमध्ये माझे मित्र अमोल गोपाळ यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा नो बॉल आणि वाईड बॉल वन प्लस वन अतिरिक्त धाव स्कोर मध्ये झपाट्याने वाढ मी सांगू इच्छितो जी टेकेने कामगिरी केली तीच कामगिरी प्रसाद सुद्धा करत आहेत एका बॉलासाठी पाच पाच सहा सहा धावा खर्च करतात आणि बघूया परत पुढे मारायचा प्रयत्न तसंच थोडी मिस फिल्डिंग मी तेच सांगू इच्छितो जर तुम्ही पाच बॉल चार बॉल सलग वाईट टाकता तर फिल्डर बॉल पकडणारच नाही आणि अमोल गोपाळ यांनी स्टेजवर यावं त्यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अमोल गोपाळे माझे मित्र त्यांनी स्टेजवर लवकरात लवकर यावं त्यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एकतीस धावा डीजे झाल्याने एक ओव्हर झाल्यानंतर डीजेच वाढदिवसाचं गाणं लागावं आणि यांची जागा भरून काढण्यासाठी आले राजू एक
बघूया राजू हे आपल्या संघासाठी काय चांगली कामगिरी करतात. पहिल्या ओव्हर मध्ये 10 धावा, दुसऱ्या ओव्हर मध्ये 21 धावा, खूपच दुसरी ओव्हर खराब हाताळण्यात आली आणि तिसरी ओव्हर घेऊन आलेत आपल्या संघाकडून राजू दहिया. दोन्ही बॉलरची जागा भरून काढतात का. 31 धावा सरासरी, 15.5 सरासरीने 31 धावा. बघूया राजू जागा भरून काढतात का आपल्या संघासाठी. जे येथे चांगलेच गोलंदाज राजू आणि पहिला गोल आणि नो बॉलच्या रूपामध्ये निर्णय पेंडिंग स्क्रीनवर आहे. 2 मिनिटात बघायला भेटेल. लाईव्ह मॅच चालू आहे, स्क्रीनवर बघायला भेटेल आणि स्क्रीनवर लार निर्णय आला आहे आउट. आणि मी ते सांगू इच्छितो राजू जेएच कडून खेळताना असलपा विरुद्ध त्यांनी 4 सलग बोल्ड मारले होते. सेमीफायनलचा सामना होता, तेच राजू परत आज चांगली कामगिरी करतात का आपल्या संघासाठी बघूया. आणि मी अंपायरना सांगू इच्छितो तुम्ही थोडासा 1 मिनिट लेट निर्णय दिला तरी चालेल. नो बॉल, वाईड बॉल, सर्व लेट 1 मिनिटाने निर्णय आला तरी चालेल. हा काउंट बॉल, नो बॉल आहे का असे. नो बॉल, 1 रन वाढून भेटेल. बॉल बी काउंट. राजू बघूया काय कामगिरी मोठी करतात आपल्या संघासाठी संघाचे कर्णधार राजू. लाईव्ह मॅच तुमच्या घरचे सुद्धा बघत आहेत म्हणून तुम्ही चांगली चांगलाच परफॉर्म द्यावा म्हणजे जेणेकरून तुम्हाला चांगल्या संघाकडून खेळायची संधी भेटेल. मारलेला फटकार आणि जवार यांच्याकडून तशीच चांगलीच फिल्डिंग, 3 धावा वाचवले आपल्या संघासाठी. 2 बॉलमध्ये 2 धावा खर्च केला राजू यांनी आपल्या संघासाठी भव्या काको खेळून काढण्यासाठी. आणि ते मारलेला फटका आणि तशीच चांगली फिल्डिंग सुद्धा, 1 धावावर समाधान मानावं लागेल. स्कोर मध्ये वाढ, 3 बॉलमध्ये 3 धावा खर्च केला राजू यांनी. आणि सनी भव्या आपल्या संघासाठी चौकार षटकार मारतात का. आशीर्वाद करून खेळतात आज. बघूया आपल्या संघासाठी कोणती कामगिरी चांगली करतात आणि लगेच खेळून जाण्याचा प्रयत्न. आम्ही तसंच नो बॉल मी सांगू इच्छितो. टेकीने सुद्धा 1 बॉलासाठी 7 धावा खर्च केले होते. राजू सुद्धा 1 बॉलासाठी 7 धावा खर्च करतो का बघूया. लाईव्ह मॅच चालू आहे, तुमच्या घरचे सुद्धा बघत आहेत. एकाच टीम मध्ये सर्व फिल्डर जर 1 बॉलमध्ये 7 धावा खर्च करतात तर कुठेतरी थांबलं पाहिजे. ज्या संघाकडून दोन्ही फलंदाज खेळतात राजू टेके आणि तेच फलंदाज एकाच संघाकडून परत हलके आपण खेळून काढण्याचा प्रयत्न गॅपमध्ये आणि तसंच गॅपमध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न आणि तसंच चौकार. चाळीस धावा तेच 1 बॉलसाठी तुम्ही 6 धावा खर्च केलाय. परत बघूया कमबॅक करते का राजू आपल्या संघासाठी. शेवटचे 2 चेंडू खेळ करण्यासाठी काय आणि लगेच खेळ करण्याचा प्रयत्न. 1 रनवर समाधान मानावं लागेल बघूया. आणि दुसऱ्या धावाची गरज आणि रन आउटच्या रूपामध्ये बघूया हंपर निर्णय आउट. मी आधीच ऑन केलं होतं हंपरने 1 मिनिटानंतर निर्णय दिला फेरी चालेल. लाल स्क्रीनवर निर्णय लगेच आला रन आउटच्या रूपामध्ये. अलीगडच्या मॅच चे झालेले वन ऑफ द मॅच काकू अजूनही क्रीजवर आहेत बघूया. या मॅच मध्ये आता उरलेल्या 7 चेंडू मध्ये किती चांगली कामगिरी करते आपल्या संघासाठी. राजूचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे.
एका बॉल मध्ये सहा धावा खर्च केला, परत कम बॅक। आता शेवटच्या चेंडूमध्ये बघूया राजू काय करतो आपल्या संघासाठी, कारण जो संघ जितेल तो सेमीफायनलचा दावेदार ठरेल। चमचमकीत ट्रॉफी आणि चमचमकीत सायकल सुद्धा आहे। अमित यांचं मी आता कौतुक करतो, कारण ते तुमच्या बारकीने लक्ष करत आहेत। मी गावाला होतो, तुम्ही काय केलं आणि काय चांगलं परफॉर्म करतात बारकीने बघत आहेत स्टेजवर बसून। एक डावर समाधान मानावं लागेल, चांगलीच गोलंदाजी केली। 11 डावा खर्च केला राजू यांनी आपल्या संघाकडून, 42 धावा आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी बघा कोण येतात। विनोद शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेत आपल्या संघाकडून, बघूया त्यांच्या मनात निश्चर तोच असेल। जो पहिल्या बॉलरने केला ते मी नाही करणार, जे दुसऱ्या बॉलरने केलं ते सुद्धा मी नाही करणार, आणि तिसऱ्या बॉलरने केलं ते सुद्धा मी करणारच नाही। विनोद काकुश बंटी तुम्ही शांत, बंटी काय बोलता तुम्ही तीन ओव्हर मध्ये काय बोलता दोन शब्द? तीन ओव्हर जे तुम्ही बघितले 42 धावा झाल्या, मला वाटतं जवळजवळ सगळ्या जवळांतर धावा झाल्या, त्याच्यावरती आळा घालू शकले असते तिन्ही गोलंदाज, मात्र बॅटिंग लाईन सुद्धा त्यांची स्ट्रॉंग जास्त नाहीये। पण इथे पाहिजे आता काकू शेवटच्या षटकामध्ये काय खेळतोय, कारण की 42 धावा झाल्या, जो संघ विजय होतो सहज सेमी फायनल मध्ये जाईल। व्हॉट अ बॉलिंग आणि व्हाईट बॉल। मी बंटू तुला तेच सांगितलं अगदी, जर एका बॉला साठी 7-7 धावा खर्च केला काय बोलशील बंटू? नक्कीच एक्स्ट्राज धावा, एक्स्ट्राज आळा घालणं फार महत्वाचं आणि एक्स्ट्राज फार जास्त दिलं इथे प्रत्येक गोलंदाजाने, असं कुठलं पर्टिक्युलर गोलंदाज नाहीये। आणि इथे मात्र साऊथ आफ्रिकेला जय चव्हीच्या मागे डायरेक्ट हिट झाला, असं वॉट अ थ्रो आणि रनिंग विथ इन द विकेट। पहा मित्रांनो, नक्कीच इथे मला वाटतं दोन्ही अंपायर्स फार जरा आउट। राहुल काकू बाद मोठी विकेट, विनोद लेंडे काय म्हणता तुम्ही, आता स्कोर थांबेल की वाढेल? स्कोर तर थांबलेला दिसलाय, कारण मी बोलू इच्छितो पहिल्या बॉलरने केली कामगिरी ती बॉलर बोलतो मी करणार नाही, दुसऱ्या बॉलरने केली ती कामगिरी मी सुद्धा करणार नाही। दोघे चांगलीच कामगिरी झालेली आहे आतापर्यंत आपल्या संघाकडून खेळताना, आणि नक्कीच एक चेंडू अवांतर टाकला होता, मात्र त्यानंतर कमबॅक चांगला केला विनोद यांनी। पाहायचं आता तिसरा चेंडू, तन्नू आलाय खेळायला, मग अशी जास्त बॅटिंग करतो नाही आली कारण संपल्या होत्या। आणि तन्नू सुद्धा जेवच संघाकडून फलंदाजी करतात, काय बोलशील बंटू? डेड बॉल, डेड बॉलच्या रूपामध्ये बंटू तन्नू सुद्धा फलंदाजीच करतात शेवटच्या क्षणामध्ये आलं खेळण्यासाठी। बघूया काय चांगली कामगिरी करतील आपल्या संघासाठी। एक अप्रतिम चेंडू टाकला होता, मात्र समजलं नाही की हा डेड बॉल का देण्यात आला। बॅट्समॅन समोर असल्यामुळे केविन यांना प्लेअर दिसला नाही आणि त्यामुळे त्यांना विनोद मारलेला फटकार आणि क्षेत्ररक्षण राजू यांच्या मार्फत आंबेर मारलेला फटकार आणि चौकारच्या रूपामध्ये। हॅलो, एकोणपन्नास धावा आणि परत मारलेला फटकार आणि एक रन धावून धावा कंप्लीट। बघा दुसऱ्या धावासाठी एक रनावर समाधान मानावं लागेल। चार बॉल शानदार गोलंदाजी, हॅलो हॅलो
बघूया पूरण नानाचा प्रयत्न तसंच बावन धावत त्रेपन्न धावाचं आव्हान एकावन्न धावा झाल्यात बावन धावाचं आव्हान आहे बावन धावा त्रेपन्न धावांचं आव्हान हॅलो बावी धावा चव्हाण घंटी काय बोलशील तू दोन शब्द नक्कीच सामने टफ होईल कारण की बॉलिंग अटॅक फार स्ट्रॉंग आहे बावन बावन धावाची आवश्यकता बावन बावन एक रनर मिस्टेक झाली ते सॉरी बावन धावाचं आव्हान वैभव चव्हाण माझे मित्र दोन दिवस रेंजच्या बाहेर होते आज डायरेक्ट रेंज मध्ये बघूया तुमची फलंदाजी आधी की मला आठवणीत आहे ओव्हरन मध्ये खेळताना एक बॉलामध्ये सहा धावाची आवश्यकता होती क्वार्टर फायनलचा सामना आणि वैभव चव्हाण यांनी षटकार जोरात षटकार मारला होता मी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं म्हणून मला ते आठवणीत आहे एका बॉलामध्ये सहा धावाची आवश्यकता होती तुम्ही षटकार मारला होता सचिन भोंगडे यांचं स्टेजवर आगमन झालं त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन वैभव चव्हाण यांनी चांगलीच जर फिल्डिंग केली तर सचिन भोंगडे यांच्याकडून 500 रुपयाचा रोख पारितोषिक दिलं जाईल आणि अमोल गोपाळे सुद्धा यांच्याकडून सुद्धा दिलं जाईल नेक्स्ट मॅच जनता स्ट्रायकर्स वर्सेस चव्हाण वॉरियर्स हॅलो आवाज कमी केला मित्र थोडासा आवाज कमी झाला थोडासा आवाज वाढव ना हॅलो हॅलो थँक्यू संघाचे कर्णधार राजू ओपनिंग आलेत आपल्या संघाकडून मी एक दिवसापासून गायब होतो म्हणून मी तुम्हाला बघितलं नाही आज बघूया मी समोर लाईव्ह मध्ये तुम्ही काय परफॉर्म करतात तुमचा परफॉर्म बघण्यासाठी आम्ही सुद्धा आले डायरेक्ट गावावर तुम्ही एक वर्षात काय चांगली कामगिरी केली बारीकीने लक्ष देत आहेत अमित अमित यांना मी सांगू इच्छितो दोन शब्द बोलावं अमित नाही नाही बोलावंच लागेल बारीकीने लक्ष दिलं काय काय इच्छुक झालं तुम्हाला बोलावं लागेल लाईव्ह चालू आहे अमित तुमच्या घरचे सुद्धा बघत असतील तुझा मुलगा सुद्धा बघत असेल म्हणून तू दोन शब्द बोलायलाच पाहिजे नाही नाही अमित किशा त्याला आवाज दे अरे माईक चालू आहे ना इकडे ना इकडून बस ना इथं बस ना लाईव्ह मॅच चालू आहे अमित तुझ्या घरचे सुद्धा बघत असतील तूच पूर्ण बारीकीने लक्ष दिलं दोन शब्द तुझे सुद्धा ऐकण्यासाठी हॅलो अप्रतिम टूर्नामेंट आहे नक्कीच भरपूर चांगलं आयोजन आणि नियोजन जेव्हीएच आणि जावेद नाईन या दोन्ही टीमकडनं चांगलं इनिशिएटिव्ह घेतलं आहे आणि अप्रतिम टूर्नामेंट आहे बावन धावाचं आव्हान मृत्यू राजू बघ्या पहिलाच बॉल वाईड बॉलच्या रूपामध्ये अतिरिक्त धाव बावन धावाचं लक्ष कधी काही होऊ शकतं बोलू नाही शकत शेवटच्या क्षणापर्यंत
याच अगोदरची मॅच झाली होती. राहुल गायकवाड यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये 24 धावा मारल्या होत्या. नंतर चला स्लो 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 मत्तो सुशांत मुत्तो हलका त्याने गेम करण्याचा प्रयत्न आणि तशीच सनी यांनी चांगलीच फिल्डिंग केली आपल्या संघासाठी. 3 धावा वाचवल्या. राघी यांनी जर सलग 3 बॉलामध्ये 3 चौकार मारले तर विनोद लेंडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि भैया राघी स्वतः आयकॉन प्लेअर आहेत, काही ना काहीतरी करून दाखवावं लागेल. ओपनिंगला उतरले आहेत आपल्या संघासाठी. 3 बॉलामध्ये 3 चौकार मारले तर 5000 रुपयाचं पारितोषिक आणि आम्ही त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं झालं. स्टेजवर पारितोषिक जमा झालेलं आहे. मोठे आव्हान आहे, बघूया काय करतात आपल्या संघासाठी. राजू नक्कीच मोठा खेळ दाखवावा लागेल आज जर संघ जिंकायचा असेल तर. आणि त्याची मारण्याचा फरक नाही आणि चांगलीच फिल्डिंग. 3 धावा वाचवले आपल्या संघासाठी. वैभव चव्हाण यांना सचिन गेंगरेने पारितोषिक लागून ठेवलेला आहे. शेवटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत चांगलीच फिल्डिंग केली पाहिजे. पारितोषिक स्टेजवर जमा झालेलं जर थोडीशी गच्चा जोडून झाली तर पारितोषिक रद्द केलं जाईल. नो बॉल आणि चौकार. मॅच आहे कधी काय येऊ शकतं. वैभव चव्हाणला मी आता थोडस कौतुक केलं ते म्हणतो कौतुक थोडं जास्तच झालं. बॉलवर लक्षच नाही. सरळ हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. तसंच थोडीशी खराब फिल्डिंग झाली आणि चौकार. दोन बॉल 8 धावा. मी आताच 2 मिनिट अगोदर सांगू इच्छितो कारण ज्या फिल्डरने थोडीशी मिस फिल्डिंग केली त्याला ती जागा बदली केली पाहिजे. वैभव चव्हाणची सुद्धा जागा बदली केली आहे. 2 बॉल 8 धावा. मृत्यू काश्मीरातले एकमेव फलंदाजा जे 6 बॉलमध्ये 6 चौकार मारायची क्षमता आहे. पडदेऊन हात काढावा थोडा थोडा लहानाल्या मुलांनी. बॅटिंग टीम डगआउट मध्ये बसायचं आहे. पेनल्टी आहे, लक्ष द्यायचं सगळ्यांनी पेनल्टीचा. डगआउट मध्ये बसायचं आहे. एक रनवर समाधान मानावं लागेल. तेच मृत्यू जे 6 बॉलामध्ये 6 मारा चौकार मारायची क्षमता आहे त्यांच्यामध्ये. राजू संघाचे कर्णधार राजू उर्फ पेलार बघ काय चांगली कामगिरी करतात. तोच लोलो मारण्याचा प्रयत्न. तशीच आणि मिस फिल्डिंग चौकार. राजू खराब क्षेत्ररक्षण म्हणावा लागेल अनिल ताटे या संघाचा. 4 झाले आहेत. 13 धावा. 4 बॉल 13 धावा. 4 चेंडूत 13 धावा झालेल्या आहेत. राजू चांगली शैली दिसते आपल्याला, चांगलं कॉन्फिडन्स मध्ये आहेत. बघू आपल्या संघासाठी पहिल्या मॅच मध्ये पण चांगली बॅटिंग केलेली राजू यांनी. बघू काय करतात आपल्या संघासाठी. रिव्हर्स सूटचा मारा आणि परत निरेश फिल्डिंग. राजू पेलार यांना पारितोषिक लागू होईल जर ह्या बॉलामध्ये जर चौकार मारला तर 1000 रुपये पारितोषिक लागू होईल. पारितोषिक स्टेजवर जमा झालेला आहे. काय बोलची लामित. नक्कीच चांगला बॅटिंग आपण बघतो राजू यांच्या मार्फत आपल्या संघासाठी. परत रिव्हर्स सूट मात्र एलिव्हेशन एवढा चांगला नव्हता. 1 धाव. 1 ओव्हर 18 रन. 18 धावा. धावसंख्या होत्या 18 धावा. जी सरासरी पाहिजे होती मात्र मेंटेन होत पहिल्याच ओव्हर मध्ये. क्रुशियल मॅच आहे.
जो टीम जिंकणार थेट सेमीफायनल मध्ये जाणार. सेमीफायनलचा दावेदार ठरेल, जो संघ जिंकेल तो सेमीफायनलचा दावेदार ठरेल. म्हणजे दोन्ही टीम साठी हा क्वार्टर फायनलचा मॅच असेल. सहिला षटक महागडा होता, दोन षटक आहेत. सनी राहुल हे लोकांना कमबॅक करून द्यावा लागेल आपल्या संघासाठी. बघूया सनी आला आपल्या संघासाठी. अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा अमित याच टीमने पहिल्या ओव्हर मध्ये 24 धावा खर्च केला होता, तरी सुद्धा सामना जिंकला. आता या मॅच मध्ये काय बोलशील अमित? अप्रतिम गोलंदाजी केलेली सनी आणि राहुल यांनी, मात्र 12 बॉल आता 11 धावा दिलेले या दोन्ही गोलंदाजांनी. तर चांगलं कोऑर्डिनेशन आहे नक्कीच. आता राजूला दाखवावं लागेल आपली बॅटिंग नक्की जिंकायचं असेल तर. राजू यांना चांगलीच खेळी करावी लागेल. बारीकीने लक्ष देत आहेत आम्ही तुमच्याकडे. नक्कीच बॉलर मधून बॅट्समॅन झालाय आणि नक्की शहीद अनवरची आठवण करतोय. शहीद अनवर सारखी पूर्ण शैली राजू यांनी आपली बनवली आहे. बघूया तशी बॅटिंग करतो का आपल्या संघासाठी. सनी टू राजू. बघूया सनी आपल्या संघासाठी काय मारलेला फटकार आणि तसाच. मात्र अप्रतिम शॉट होता, नक्कीच बॅड लक म्हणावा लागेल. योगेश मिश्रा यांचं सुद्धा आगमन झालंय. योगेश मिश्रा सायकलची की आणण्यासाठी गेले होते म्हणून थोडस येण्यासाठी वेळ झाला. सायकलची की घरी विसरले होते. विनोद तुम्हाला या टुर्नामेंट मध्ये कोण सायकलचा दावेदार तुमच्या म्हणजे नजरेत कोण कोण दिसतोय? एकच दिसतोय जो आहे प्रदीप टेके. चांगली फलंदाजी करते आपल्या संघासाठी आणि चांगली फलंदाजी करते आपल्या संघासाठी. बघूया या मॅच मध्ये काय चांगली फलंदाजी करते आपल्या संघासाठी. काय बोलशील अमित टेके बद्दल दोन शब्द? अप्रतिम प्लेअर आहे, अप्रतिम ऑलराऊंडर आहे. नक्कीच असा प्लेअर आहे की नेहमीच आपल्या संघाला जेव्हा संघ संकट मध्ये असतो तर एक चांगला खेळ दाखवतो आणि संघाचा संकट मोचन नक्कीच खिलाडी आपल्याला म्हणावा लागेल टेके यांना. बरोबर काय करतात शेवटच्या चेंडूसाठी टेके यांनी 7 धावा खर्च केले एका बॉलासाठी. आणि मोठा घडी बाद मात्र सायकलच्या रेस मध्ये होते. मात्र नक्कीच म्हणावं लागेल लगेच एक स्टेप खालती आलेत. थोडस जास्तच कौतुक झालं वाटतं अमित. भरपूर घाई केली, दोन ओव्हर बाकी होते. स्कोर सरासरी जी पाहिजे होती ती स्कोरची सरासरी होतीच, घाई करण्याची गरजच नव्हती. मात्र दोन चेंडू दोन विकेट भेटल्यात सनी यांना आणि मात्र संघ परत कमबॅक करतोय. आणि अप्रतिम 4 धावा, मात्र कुठेतरी धावसंख्या थांबलेली. तिथून परत 4 धावांनी धावसंख्या वाढते 22 धावा. तेच केवळ त्यांची सुद्धा क्षमता आहे 3 बॉलामध्ये 3 चौकार मारायची. बघूया आपल्या संघाला विजय कुठे नेऊन ठेवतात का. केविन रॉड्रिक्स मात्र लहान भाऊ आहेत सनीचे. मग काय करतात आपल्या संघासाठी. अप्रतिम चेंडू होता एक भावासाठी. चांगली फिल्डिंग बघतो आपण आमिर मार्फत, चांगली फिल्डिंग होते. मात्र एक धावा, धावसंख्या पोहोचते 23. कुठेतरी म्हणावं लागेल की धावसंख्याला कुठेतरी थांबवलाय सनी यांनी आपल्या ओव्हर मध्ये. मात्र जी सरासरी पाहिजे होती तीच कुठेतरी थांबते. बघा शेवटचा चेंडू
चार धावांची नक्कीच मोठी ट्राय करेल. चार चेंडू झालेत. अप्रतिम फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. बघा आता काय करतात. मुत्तू काशिमराव मधले एकमेव फलंदाज ज्यांची क्षमता सहा बॉलामध्ये सात चौकार मारायची आहे ते क्रीजवर अजिंक्य आहेत. बघू आपल्या संघाला सेव्हन सामन्यामध्ये नेऊन ठेवतात का. केविन पीटरसन हलक्या त्याने केविन करण्याचा प्रयत्न आणि तसेच कच्चावर फोल्डिंग आणि चौकार चार रेबॉलमध्ये. हा चौकार करण्याची टर्निंग पॉइंट ठरेल का. आमिर यांनी खूपच गच्चा फिल्डिंग केली. चांगली गोलंदाजी केली होती सनी यांनी पाच बॉलामध्ये. किती धावा खर्च केला. अठ्ठावीस धावा अठ्ठावीस धावा मात्र पाच चेंडूत सहाच धावा खर्च केलेला. शेवटच्या बॉलामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. अठ्ठावीस धावा 28 अठ्ठावीस धावा झालेल्या आहेत. बारा चोवीस बारा चेंडू चोवीस धावा. कुठले गोलंदाज असतील. बारा चेंडू चोवीस धावा 24 चा इक्वेशन आहे ते. बारा बॉलमध्ये चोवीस धावाचा आव्हान. चांगलीच गोलंदाजी केली होती सोनी आणि शेवटच्या चेंडूमध्ये थोडीशी खराब मिसस्टँडिंग फिल्डिंग झाली तर चार रन खर्च झाले आपल्या संघासाठी. जर हा सामना जिंकायचा असेल तर नक्कीच मोतीला लास्ट पर्यंत खेळावा लागेल. बघू काय होतं. एक्सपिरियन्स दोन्ही एक्सपिरियन्स कंटेंडर आहेत. चोवीस धावाचा आव्हान. सत्य आहे का तिथं बघ. तर नक्कीच हा ओव्हर टर्निंग पॉइंट. चार बॉल तीन धावा झाल्यात. अमित उरलेले आठ चेंडू मध्ये बावीस धावाची आवश्यकता आणि म्हणावा लागेल नक्कीच हा ओव्हर टर्निंग पॉइंट आहे या टुर्नामेंटचा. आणि मात्र थेट आपण बघतोय की 80% चान्सेस अनिल टाटे वॉरियर्स यांनी बनवलाय सेमीफायनल साठी. बघू आता काय करतात. सेमी फायनलचे दावेदार कोणता संघ ठरतोय. आता 2 मिनिटात कळेल लगेच.
जवार आठ बॉल मध्ये बावीस धावांचा आव्हान आणि त्याने मारलेला फटका आणि हा नो बॉल सुद्धा घोषित केलेला आहे. नो बॉल आठ बॉलामध्ये वीस धावांचा आवश्यकता आठ चेंडू वीस धावा चांगला शॉट होता तसंच चांगली फिल्डिंग केली. मारलेला फटकर आणि तशीच चांगली फिल्डिंग अप्रतिम फिल्डिंग म्हणावा लागेल. सात बॉलमध्ये वीस धावांची आवश्यकता अप्रतिम ओव्हर नक्की म्हणावा लागेल. चार धावा फक्त खर्च केल्या. सहा बॉलामध्ये वीस धावा जाऊ शकता. अटीपटीचा सामना सेमीफायनलची दावेदार कोणती टीम ठरेल अमित काय वाटतं तुला? 90% तर असं वाटतं की अनिल टाटे वॉरियर्स यांनी आपली जागा सुरक्षित केली आहे सेमीफायनलमध्ये. सहा चेंडूमध्ये वीस धावांची आवश्यकता. जवार आल्याला चौकार मारले आपल्या संघासाठी बघूया आता आणि तेच त्यांना परत आले शेवटचे षटक घेऊन आपल्या संघासाठी बघूया चांगली कामगिरी करतात का त्यांनी. जे संघाकडून खेळतात फलंदाजी खूपच चांगली करतात आज गोलंदाजी सुद्धा करत आहेत. राजू यांचं सुद्धा त्यांनी परत बारीकीने लक्ष आहे आणि हलका पण टाकलेला बॉल आणि क्लीन बोल्ड. जवळ एवढे वर्ष मला खेळतात बॉलच आणि बॅटीचं कॉम्बिनेशन सुद्धा नाही करू शकत कारण सहा बॉलामध्ये वीस धावांची शक्य आहे. सरळ टाकलेला बॉल आणि तुम्हाला बॅटी आणि बॉलचं कॉम्बिनेशनच जमलं नाही काय बोलशील. आणि पाच बॉलामध्ये वीस धावांची शक्य आहे. भरपूर कठीण झालाय टार्गेट. आता पाच चेंडूत पाच चौकार मारावे लागेल तेव्हा संघ विजय होईल. तरी क्रिकेट आहे बघूया काय घडतं. शेवटचे पाच चेंडू वीस धावा आणि मारलेला फटकार आणि तशीच गच्चाळ फिल्डिंग आणि एक रनच. नक्कीच लक पण त्यांचा साथ देत नाही. सनी यांचं टीमचं लक सुद्धा साथ देत आहे आणि तन्मेश परत त्याच पट्ट खेळायला प्रयत्न आणि एक रनावर समाधान मानावं लागेल. स्कोर मध्ये वाढ प्रयत्न आम्ही तसंच सामना एकतर्फी झालेला आहे. मॅच सेमीफायनलचे दावेदार अनिल टाटे यांच्या संघाने सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. शुभेच्छा तुमच्या टीमला फायनल मध्ये सुद्धा तुम्ही प्रवेश करावा. अमोल गोपाळ